नमस्कार, मी सत्यजित चव्हाण। राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारीच्या पहिल्या भागामध्ये आपण वैयक्तिक माहिती, कोणती माहिती जमा करावी, उदाहरणार्थ नाव, स्वतःचे नाव, उमेदवाराचे, वडिलांचे नाव, आईचे नाव, आडनाव, या संदर्भातली माहिती, वैयक्तिक माहिती उदाहरणार्थ शारीरिक माहिती, उंची, रंग, त्याचबरोबर वजन, त्याचप्रमाणे काही गुणात्मक माहिती, सकारात्मक बाबी, नकारात्मक बाबी, त्याचबरोबर सकारात्मक नकारात्मक बाबींचा प्रशासनात काय फायदा होईल, वैयक्तिक तुम्हाला काय फायदा होईल, यासारख्या अनेक बाबी त्यावेळेस आपण डिस्कस केल्या। त्यानंतर आपण जे अर्जामध्ये पत्ता लिहित असतो, तर या पत्त्यासंदर्भात कोणकोणती माहिती जमा करावी यांचा संदर्भ बघितला। उदाहरणार्थ या पत्त्यामध्ये आपण अनेक नावांचा उल्लेख करत असतो, अनेक संस्थांचा उल्लेख करत असतो, त्याचप्रमाणे अनेक गावांचा उल्लेख करत असतो। याच पत्त्यामध्ये आपलं गाव, आपला तालुका, जिल्हा, राज्य या सगळ्या बाबींचा उल्लेख होत असतो। तर या ठिकाणांबद्दल आपणास कोणती माहिती जमा करावी लागेल, तर त्यावेळेला आपण पाहिलं की याचा भूगोल, याचा इतिहास, याचं राजकीय महत्त्व, राजकारण, अर्थकारण, लोकसंख्याविषयक माहिती, अशी माहिती आपल्याला जमा करावी लागेल। त्याचबरोबर आपणास अंदाज करावा लागेल की कोणते प्रश्न यावरती विचारले जाऊ शकतात, त्यावरती आपण जी उत्तरं देऊ त्याच्यातून कोणते दुसरे प्रश्न निर्माण होऊ शकतात किंवा विचारले जाऊ शकतात, तर त्या प्रश्नांचा अंदाज करून देखील आपण याची तयारी करू शकतो। याच बाबीचा दुसरा पार्ट किंवा दुसरा भाग म्हणजे आपण या काळासंदर्भात ज्या समस्या आहेत, या समस्या आपणास माहिती असणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ आपण जे गाव सांगितलं, शहर असेल किंवा खेडेगाव असेल, त्यानंतर त्याचा तालुका, त्याचा जिल्हा, महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर भारत, या सर्वांबाबतच्या पाच मुख्य समस्या आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे। या पाच समस्या सांगत असताना असंही होऊ शकतं की त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या गटातील समस्या विचारल्या जाऊ शकतात। उदाहरणार्थ पाच आर्थिक समस्या सांगा, पाच सामाजिक समस्या सांगा, म्हणजे तुमच्या गावातील पाच सामाजिक समस्या सांगा, तुमच्या राज्यातील पाच सामाजिक समस्या सांगा, तुमच्या राज्यातील पाच प्रशासकीय समस्या सांगा, अशा प्रकारचे प्रश्न देखील आपणास विचारले जाऊ शकतात। कारण आपण एक प्रशासक होणार आहोत, तर आपण ज्या समाजात राहतो, ज्या ठिकाणी राहतो, तर त्या ठिकाणाची, त्या समाजाची आपल्याला व्यवस्थित माहिती असावी। त्याचबरोबर फक्त माहिती असून चालणार नाही, तर त्या समस्यांचं निराकरण कसं करावं, त्याच्यावरती सोल्युशन्स काय आहेत, याचा देखील तुम्ही थोडाफार विचार केलेला असावा। मुलाखतकाराला निश्चित माहिती आहे की तुम्ही आत्ता ज्या स्टेजला आहात, तुम्ही आत्ता फक्त एक उमेदवार आहात, तुम्ही आत्ता माहितीवरतीच काम करू शकता, तुमचा अनुभव खूप तोकडा असेल, पण तरीसुद्धा तुम्ही ती माहिती जमा केलेली आहे का की या समस्यांचं सोल्युशन, ज्याला म्हणतो याच्यावरचे उपाय काय आहे, त्यातल्या त्यात जे पण काही तुमच्यासमोर उपाययोजना असेल, तर त्यापैकी प्रॅक्टिकल म्हणजे जी तुम्ही लागू करू शकता अशी उपाययोजना कोणती आहे, तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही ज्या वेळेला तयारी कराल, या सगळ्या गावासंदर्भातली किंवा शहरांची किंवा तुम्ही जे काही जिल्हा, तालुका, तुमचं राज्य, भारत पूर्ण, या सगळ्या संदर्भातले पाच प्रश्न, त्यांची उत्तर आणि फक्त सोल्युशन्स किंवा त्याच्यातले उपाय सांगून चालणार नाही, तर ते उपाय कोणत्या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत, तर असे जे मॉडेल्स प्रतिमानं आहेत, या प्रतिमानांची सुद्धा तुम्हाला माहिती देता यावी। म्हणजे तुम्ही जे पण काय बोलता असं हवेत बोलत नाही, तर अशी प्रॅक्टिकल उदाहरणं तुम्ही देता, म्हणजे हे प्रशासकाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य समजलं जातं की ज्या गोष्टी लागू होऊ शकतात, तर त्याच तुम्ही सांगता। पुस्तकी ज्ञान नाही तुम्हाला, तुम्ही प्रॅक्टिकल ज्ञान जे आहे, तर ते तुम्ही शेअर करता, हे सगळ्यात महत्त्वाची बाब जी उमेदवाराजवळ असावी अशी मुलाखतकाराची अपेक्षा असते। त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये जो तुम्ही अर्ज भरलेला आहे, त्या अर्जामध्ये तुम्ही शैक्षणिक माहिती लिहिलेली असते। यामध्ये तुम्हाला माहिती लिहित असताना तुम्ही 10वी नंतरचे जे काही शैक्षणिक टप्पे आहेत याचीच माहिती विचारलेली आहे, म्हणजे 10वी, 12वी, तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी,
ही तुमची पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर जे शिक्षण आहे, तर या सगळ्या मग या संदर्भात तुम्ही त्या अर्जामध्ये त्या ज्या संस्थेमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेले आहे किंवा ज्या संस्थांनी ज्या बोर्ड असतील विद्यापीठ असतील ज्यांनी तुमची ही परीक्षा कंडक्ट केलेली आहे, तर यांचा संदर्भ किंवा यांची नावं देखील द्यावी लागतात. बऱ्याच वेळेला शाळेचं जे नाव आहे या शाळेच्या नावामधूनही बऱ्याच वेळेला काही इंडिकेशन दिली जाऊ शकतात. उदाहरणार्थ जर माझ्या शाळेचं नाव हे पंडित जवाहरलाल नेहरू असेल तर त्यावेळेला निश्चितच पंडित जवाहरलाल नेहरू वरती प्रश्न मला विचारला जाऊ शकतो. त्यामुळं अशा प्रकारे जर जी नाव तुमचं जे काही शाळेचं नाव असेल ते जे पण काही इंडिकेट करत असेल तर ती माहिती आपण जमा करणं गरजेचं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन जर समजा युनिव्हर्सिटीतून ज्या झालेलं आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये जर सध्या काही समस्या चालू असतील किंवा काही प्रश्न उद्भवले असतील तर त्यांचीही माहिती तुम्ही घेऊन ठेवली पाहिजे. उदाहरणार्थ मुंबई युनिव्हर्सिटीमधून तुमचं ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सध्या ज्या काही शैक्षणिक प्रशासकीय अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर त्या अडचणींची तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. ती अपेक्षा केली जाते, ती मिनिमम अपेक्षा आहे की तुम्ही त्या परीक्षकाची किंवा त्या मुलाखत कर्त्याची तुम्ही सॅटिस्फाय करणं गरजेचंच असतं. ह्यामध्ये जो विद्यार्थी जो उमेदवार त्या मुलाखतकाराला अपेक्षित असं उत्तर देतो तर तिथं त्याला चार इतरांपेक्षा थोडे गुण जास्त मिळण्याची शक्यता असते. त्यामुळं ही अशा प्रकारची जी माहिती आहे, जर समजा तुमचं कृषीमधलं ग्रॅज्युएशन असेल तर कृषी क्षेत्रामधल्या सर्व ज्या काही समस्या आहेत कृषी क्षेत्रामधलं जे बेसिक ज्ञान आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीला समजणार की तुम्ही कृषी क्षेत्रातले पदवीधर आहात तर त्यावेळेला तुम्हाला तुम्ही पेरणी म्हणजे काय माहिती असणं गरजेचंच असणार आहे ना, किंवा कृषी क्षेत्राचं अर्थकारणामधलं महत्त्व काय असणार ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्हाला कोणीही विचारू शकतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पदवी आणि त्या संदर्भातला अभ्यास करणार असाल तर त्यावेळेला त्याकडेही दोन प्रकारे बघितलं जातं. ज्या वेळेला एखादा त्याच पदवीतला व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारेल तर तो काय काय प्रश्न विचारू शकतो आणि ती पदवी नसणारा व्यक्ती तुम्हाला काय प्रश्न विचारू शकतो त्या संदर्भातल्या, तर ह्या दोन्ही गोष्टींचा अंदाज करून तुम्हाला ही तयारी करावी लागते. म्हणजे पदवी हा एक खूप मोठा म्हणजे शैक्षणिक बॅकग्राऊंड खूप एक मोठा विषय आहे. कारण जवळजवळ तुम्ही ही परीक्षा देण्याच्या अगोदरपर्यंतचा जो काळ आहे तर तो ह्या फेजमध्ये घालवलेला आहे. तर तुम्ही किती प्रकारे चांगल्या प्रकारे वापरलेला आहे, तुमच्या व्यक्तिमत्वास त्याचा किती फायदा झालेला आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवायचं असतं तुम्हाला त्यावरती विचारलेल्या प्रश्नांमध्ये. आणि ते खूप मोठं चॅलेंज आहे. जर तुम्ही ते यशस्वी प्रकारे पेललं आणि तुम्ही दाखवलं की मी जे आजपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे त्याचा मला निश्चित फायदा झालेला आहे, तर निश्चित जो मुलाखतकार आहे तो तुमच्याबद्दल सकारात्मक विचार ठेवतो आणि तुम्ही प्रशासनात यावं याची इच्छा राहते. त्यामुळं म्हणजे ह्या बेसिक प्रश्नांची उत्तरं ज्या ज्या उमेदवारांनी चुकीची दिली तर तिथं त्यांना एक तर मुलाखत म्हणजे पोस्ट न मिळणं किंवा जी अपेक्षित पोस्ट आहे त्यापेक्षा कमी दर्जाची पोस्ट मिळणं ह्या गोष्टी झालेल्या दिसतात. त्यामुळं हा सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय आहे. तुमची शैक्षणिक पात्रता तुम्ही मुलाखतीमध्ये प्रूव्ह करून दाखवणं गरजेचंच असतं. त्यामुळे तशा प्रकारची प्रश्नावली तयार करणं आणि त्यांची उत्तरं तयार करून त्याच्यावरती काय प्रश्न निघू शकतात त्या प्रश्नांची उत्तरं तयार करणं ही यामधली महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर आपण जो काही अर्ज करतो त्यामध्ये पुढची बाब सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर आजपर्यंत त्या ज्या ग्रॅज्युएशननंतर जर काय नोकरी केली असेल तर म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन जर समजा 2014 झालेलं आहे आणि तुम्ही 2017 एक्झाम देत आहात तर यामध्ये ह्या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही काय केलेलं आहात, मग त्यामध्ये जर तुम्ही वर्क एक्सपिरियन्स किंवा तुमची नोकरी दाखवली असेल तर मग ती कोणत्या प्रकारची नोकरी आहे, शासकीय आहे का खाजगी आहे, मग जर शासकीय असेल तर ते कोणत्या प्रकारचं कार्य करता तुम्ही, म्हणजे त्या नोकरीमध्ये तुम्ही जे पण काही इनपुट्स देता तुम्ही ती जी नोकरी करता तर त्यातून तुम्हाला काय ज्ञान मिळत आहे का. तुम्ही इथं प्रशासकीय तुमच्या जे व्यक्तिमत्व आजपर्यंत तुम्ही जे शिक्षण घेतलं तर त्याचा तुम्ही तिथे काय फायदा केला का, का तुम्ही फक्त वरच्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्याचं पालन करणं आणि पाट्या टाकण्यासारखं काम केलं का काहीतरी इनोव्हेटिव्ह तुम्ही त्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे इथं देखील तुम्ही तुमचं जे मिळालेलं ज्ञान आहे याचा वापर कसा करता
म्हणजे जर तुम्हाला आम्ही प्रशासनात घेतलं तर तुम्ही तुमच्या जवळ ज्या काही ॲबिलिटीज आहेत तर त्या तुम्ही वापरून लोकांच्या समस्या सोडवाल का? हे या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत किंवा या प्रकारची गरज जो काही शोधतोय मुलाखतकार, तर ती तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे हे दाखवून तुमचं काम असतं आणि ते तुम्ही या जे ह्या नोकरी ह्या संदर्भात जे प्रश्न विचारले जातील तर त्याच्यातून तुम्ही ती उत्तर देणं गरजेचं असतं. म्हणजे इथं जो अप्रोच आहे तर तो खूप वेगळा अप्रोच असायला हवा. आणि म्हणजे ज्या वेळेला तुम्ही याची तयारी कराल तर त्यावरती तसे प्रश्न, आणि जर तुम्ही शासकीय नोकरी करता तर तुम्ही जी काही नोकरी आता सध्या करता ती सोडून तुम्ही आता म्हणजे जी काही नवीन नोकरी तुम्ही जो अर्ज केलेला आहे तर त्यासाठी काय घेऊ इच्छिता, अशा वेळेला तो क्वार्टर करणारा प्रश्न असू शकता. म्हणजे तुम्ही जे आत्ता करता त्यामध्ये तुम्ही खुश नाही, मग तुम्ही करताच का? मग जर तुम्ही जे पण काही तुम्ही गुण दोष सांगाल तुम्ही आत्ता असणाऱ्या नोकरीमधले, तर ते योग्य प्रकारे विचार करून सांगणं गरजेचं आहे. तुम्ही जे पण काही बोलाल त्यामधून दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचे सेंटिमेंट्स किंवा दुसऱ्या कुठल्याही संस्थेबद्दल अनादराचे शब्द जाता कामा नये, ही गोष्ट महत्त्वाची असते. आणि ती कशी पेलायची यासाठी तयारीची गरज असते. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही प्रश्नांची ज्या पण वेळेला अंदाज कराल तर त्याचं ज्या वेळेला उत्तर तयार कराल तर ते उत्तर कुठल्याही व्यक्ती कुठलीही संस्था यांचं कुठल्याही प्रकारचं जे स्टेटस आहे त्याला हार्म न करणारं असावं. आणि त्याच्यातून तुमची पर्सनॅलिटी झळकत असते. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्या सर्व्हिसमध्ये जाणार आहात तर पहिली खराब आहे असं न म्हणता तुम्हाला जे व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला जे गरजेचं किंवा समाजाला जे देणं आहे तर ते तितक्या प्रकारे तिथं लिमिटेशन्स येत आहेत. त्यापेक्षा महत्त्वाचं की इथं जास्त स्कोप आहे, अपॉर्च्युनिटी जास्त आहे आणि मला माझ्या अपॉर्च्युनिटी म्हणजे जे काही माझ्याजवळचे व्यक्ती गुण आहे तर त्याचा जास्त वापर करून लोकांना त्याची जास्त सेवा देता येईल अशा प्रकारचं ते उत्तर असावं अपेक्षित असतं. आणि म्हणजे ह्या काळामध्ये तुम्ही जे काही प्रिपरेशनची तयारी म्हणजे मुलाखतीची तयारी का करावी तर हे इथंच त्याचं गमत लपलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही अशा प्रश्नांची उत्तर व्यवस्थित तयार करत नाही तोपर्यंत तुम्ही ती मुलाखत म्हणजे इतर कोणतीही मुलाखत ही फॅक्च्युअल ॲक्च्युअली मुलाखत असा शब्दच नाही. मुलाखत हे आपण जनरली वापरणार गेलेला शब्द आहे. प्रशासकीय श्रेणीमध्ये जो तिसरा टप्पा आहे तर त्याला व्यक्तिमत्व चाचणीचं म्हटलं जातं, पर्सनॅलिटी टेस्ट. पर्सनॅलिटी टेस्टमध्ये प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर दिलं खुश झाला असं नसतं. तर तिथं तुमची पर्सनॅलिटी कशी आहे यासाठी ते जज करणारे प्रश्न विचारले जातात म्हणून त्या टप्प्याला पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हटलं जातं. फक्त जनरली तुम्हा आम्हाला समजण्यास सोपं जावं म्हणून हा शब्द वापरलेला आहे, ठीक आहे. तर त्यामुळं म्हणजे ही तयारी करणं गरजेचं आहे, मुलाखतीची किंवा व्यक्तिमत्व चाचणीची तयारी करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जो पण काही शब्द बोलणार आहात त्याच्यातून तुमची पर्सनॅलिटी जज होणार असते आणि तो तुमच्याकडून चुकीचा जाऊ नये. बऱ्याच वेळेला आपण त्याबद्दल सिरियस नसतो किंवा आपल्याला त्याचं महत्त्व माहिती नसतं, आपण जे शब्द यूज वापरत असतो आणि ते असं जर पहिल्यांदाच तयार करून तुम्ही जर चेक करत राहिला तर त्या चुका टाळता येतात. आणि हीच चावी आहे मुलाखतीच्या यशाची. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर बराच काळ लपलेला आहे तुम्ही काहीच करत नाही तर तेही चुकीचं इम्प्रेशन जातं की तुम्ही फक्त अभ्यास करता. कारण मुलाखतकार आत्ता जर बघितलं तुमची मुलाखत घेणारा व्यक्ती हा 60+ वयाचा असणार आहे. त्यानं ज्या वेळेला आपण नोकरी करण्याची अपेक्षा केली होती तर त्यावेळेला त्याची समाजात बघण्याची जी काही दृष्टी होती तर ती खूप वेगळी होती. त्या सर्वांनी कष्ट करत करत नोकऱ्या पकडलेल्या असणार आहेत, त्यामुळे त्यांचीही अपेक्षा असते की नवयुवकांनी त्या प्रकारचंच काम करावं. तर अशा वेळेला तुम्ही सगळं काही सोडता आणि फक्त MPSC आणि UPSC साठी तुम्ही 4 ते 5 वर्षाचा पिरियड देता तर हे त्याला नकारात्मक इंडिकेशन असतं. तर अशा वेळेला अशा प्रश्नांची किंवा अशा ज्या कॉर्नर करणाऱ्या गोष्टी आहेत त्यांची तयारी कशी करावी, सकारात्मक आपली पर्सनॅलिटी कशी ठेवता येईल, तर ह्या गोष्टींचं ही तयारी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे इथं तुम्ही नोकरी करता म्हणून सांगता ग्रॅज्युएशन नंतर का तुम्ही फक्त स्पर्धा परीक्षांची तयारी करता म्हणून सांगता, आणि जर तुम्ही तसं सांगत असाल तर तुम्ही जे पण काही उत्तर देता तर ते तुम्हाला जस्टिफाय करता यायला पाहिजे. त्याच्यातून तुमच्या व्यक्तिमत्वाचा कोणताही नकारात्मक जो काही अँगल आहे तर तो त्यांच्यासमोर जाता कामा नये यासाठी प्रश्न प्रिडिक्ट करणं
उत्तर तयार करणं हे खूप गरजेचं आहे. हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. इथं मेहनतीनं तुम्हाला काम करावं लागणार आहे, कारण हे असं जनरल काहीही उत्तर देता येत नाही. प्रत्येकाची बाब वेगळी असते, प्रत्येकाला त्याच्यावरती वेगळ्या प्रकारे काम करावं लागणार. आपण जे काही नंतर व्हिडिओज तयार करणार आहे त्यामध्ये अशा प्रत्येक भागावरती, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती काय काय प्रश्न निघू शकतात आणि त्याची कशी उत्तरं द्यायची, जनरल उत्तरं कशी असू शकतात, तर ह्याचे काही डेमोज देणार आहे. तर त्यावेळेला त्या व्हिडिओचा तुम्हाला त्यामध्ये निश्चितच फायदा होईल. त्यानंतर आपण जे पण काही अर्ज करतो त्यामध्ये आपण आपला धर्म आणि आपली जात याबद्दलची माहिती नमूद करत असतो. तर ज्यावेळेला ही माहिती आपण आयोगाला देत असतो तर त्यावेळेला काही प्रश्न किंवा काही ज्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात, उदाहरणार्थ आपली जे पण काही आरक्षणासाठीच्या ज्या कॅटेगरीज निर्माण केलेल्या आहेत, गट निर्माण केलेला आहे, त्या गटवारमध्ये आपण कोणत्या गटामध्ये मोडतो, मग तुम्ही ओपन जण म्हणत असाल किंवा खुला गट म्हणत असाल तर त्याला खुला का म्हटलं जातं. शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास, ह्या असे का गट निर्माण केलेले आहेत, इतर मागासमध्ये काय कोणत्या कोणत्या त्या जातींचा समावेश होतो, अशा प्रकारची साधारण जनरल समाजाबद्दलची माहिती आपल्यास असणं गरजेचं आहे. आता हे जे काही वर्गवारी तयार केलेले आहे हे आरक्षणासाठी केलेले आहे. मग आरक्षण हा विषय तुम्हाला माहिती पाहिजे, गरजेचाच आहे. आरक्षण का दिलं जातं, घटनेमध्ये तरतुदी काय आहेत, कोणते कायदे झालेले आहेत, कोणत्या प्रकारची आरक्षण दिली गेलेली आहेत, राजकीय आहेत का, सामाजिक आहेत का, आर्थिक आहेत का, शैक्षणिक आहेत का, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचे आरक्षण देण्यासाठी घटनात्मक तरतुदी तर आहेतच, पण काही समित्या बसल्या होत्या तर त्या काय आहेत का, काही घटनात्मक असे आयोग तयार केलेले आहेत तर ते तसे आहेत का, कोणता आयोग काय कार्य करतो, त्याची आत्तापर्यंतची युटिलिटी किंवा त्याची आपली उपयुक्तता किती आहे, या संदर्भातली माहिती तुम्हाला इथं जमा करणं गरजेचं असतं. आता आरक्षण असं म्हटलं तर आता जो सगळ्यात हॉट टॉपिक समजला जातो